नमस्कार मित्रांनो, पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, भारतीय डाक विभागामध्ये भरती निघालेली आहे। तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तुम्हाला वेतन काय असणार आहे, वयाची मर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असेल, पदाचं नाव काय असेल, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती कागदपत्र देखील तुम्ही याच्यामध्ये बघू शकता। संपूर्ण माहिती याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे मित्रांनो। ही अधिकृत पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्रामला उपलब्ध करून दिले। हा फॉर्मॅट ॲप्लिकेशन तुम्हाला जे स्क्रीनवर दिसते मित्रांनो, हा ॲप्लिकेशन तुम्हाला पेनाने भरायचा आहे, इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे आणि तुम्हाला स्पीड पोस्टाने त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचं आहे मित्रांनो। अर्ज करण्याची पद्धत कशी असेल ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट SC ST, आता SC ST ला मित्रांनो त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे आणि बाकीचे जे उमेदवार असेल त्यांच्यासाठी देखील फॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे। ही संपूर्ण रिकाम्या जागा ज्या दिलेल्या आहेत त्या संपूर्ण रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये OBC कास्टसाठी देखील वेगळा फॉर्म दिलेला आहे, SC ST साठी वेगळा फॉर्म दिलेला आहे, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता। हे संपूर्ण माहिती आपण चला पाहूया मित्रांनो, नेमकी व्हिडिओमध्ये काय काय त्यांनी सांगितलेलं आहे PDF च्या माध्यमातून। चला तर मित्रांनो, आपण आपला व्हिडिओ सुरू करूया। शकता मित्रांनो, भारतीय डाक विभागामध्ये भरती निघालेली आहे। विभागाचं नाव जर पाहिलं तर IPO इंडियन पोस्ट ऑफिस। त्याचप्रकारे नोकरीचा प्रकार पाहिला तर केंद्र सरकारची नोकरी आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही नोकरी नाही। नोकरीचं स्वरूप जर पाहिलं तर कायम स्वरूपाची नोकरी आहे मित्रांनो, परमनंट नोकरी आहे। कोणी अर्ज करायचा आहे, महिला उमेदवार व पुरुष उमेदवार दोघंजणं देखील या भरतीसाठी अप्लाय करू शकतात। त्याचप्रकारे अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन आहे। तुम्हाला मी जो आता फॉर्म दिला होता त्या फॉर्म तुम्हाला PDF मध्ये मिळून जाईल मित्रांनो, आणि ती PDF मी तुम्हाला टेलिग्रामला उपलब्ध करून दिलेली आहे। त्या टेलिग्रामला जाऊन तुम्ही ती PDF डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म मिळेल। त्या फॉर्मची प्रिंट काढून पेनाने भरून त्या PDF मध्ये ॲड्रेस दिला, त्या ॲड्रेसवर तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे। ह्याचे दिनांक बघू शकता, 5 एप्रिलपासून अर्ज सुरू झालेले, 13 मेपर्यंत वेळ आहे आपल्यापर्यंत, तोपर्यंत तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता। ह्याच्यामध्ये अधिकृत वेबसाईट तुम्ही बघू शकता, www.indiapost.gov.in ही वेबसाईट आहे। वेबसाईट देखील मी तुम्हाला टेलिग्रामला प्रोव्हाइड करून दिलेली आहे। आणि पोलीस भरती 97 हे आपले टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिले, त्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तिथे तुम्हाला मी आता जी अधिकृत PDF दाखवली ती अधिकृत PDF तुम्हाला याच टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे। त्याचबरोबर नोकरीचं ठिकाण पाहिलं, संपूर्ण भारताने नोकरीचं ठिकाण दिलं आहे। पण मित्रांनो, तुम्ही ज्या लोकेशनला राहता शक्यतो तुम्हाला तिथेच पोस्टिंग तुमची मिळणार आहे। कामाचा अनुभव नसला तरीही चालेल। कागदपत्र तुम्हाला टेलिग्रामवर जी PDF दिले त्याच्यामध्ये कागदपत्राचा वेगळा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण कागदपत्र त्यांनी दिलेली आहे। पण उमेदवार हा भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे। परीक्षा फी कास्टनुसार असणार आहे मित्रांनो, प्रत्येक कास्टसाठी वेगळी फी असणार आहे। आणि वेतन तुम्हाला 19,500 म्हणजे जवळजवळ 20,000 तुम्हाला वेतन मिळणार आहे। पदाचं नाव जर पाहिलं तर मेकॅनिक, वेल्डर, पेंटर, टायरमन, इलेक्ट्रिशियन, ब्लॅमिथ व इतर असे पद, टोटल 6 प्रकारची पदं आहेत मित्रांनो। आणि पदसंख्या फक्त 10 आहे। आता असं म्हणू नका की पदसंख्या भरपूर कमी आहे, तर मित्रांनो आपण ट्राय करायचं, जी संधी भेटली कदाचित या 10 जागेजागी आपण देखील असू शकतो, आपलं देखील सिलेक्शन होऊ शकतं, त्यासाठी नक्की तुम्ही अप्लाय करा। निवड प्रक्रिया फक्त आणि फक्त तुमची मुलाखत होणार आहे आणि प्लस तुमचं ITI इथं असणं गरजेचं आहे। आता ITI तुम्ही वेल्डरमध्ये जर ITI केलं असेल, पेंटरमध्ये केलं असेल, टायरमनमध्ये केलं असेल, मेकॅनिकमध्ये केलं असेल, तर त्या संबंधित तुमची टेस्ट होणार आहे आणि मुलाखत होणार आहे मित्रांनो। ह्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त 8वी पास आहे, प्लस तुमचं ITI झालेलं असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा 18 ते 30 आणि SC ST ला 5 वर्ष आणि OBC ला 3 वर्षाची सूट याच्यामध्ये देण्यात आली मित्रांनो। अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनलवर PDF डाउनलोड करा आणि ती संपूर्ण PDF काळजीपूर्वक वाचा, तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। आपण आपल्या चॅनलवर डेली असे जॉबचे रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, तर असेच अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मित्रांनो, तुम्ही मनापासून अपडेट आला, त्याबद्दल धन्यवाद।